हे बघ अटॅक, हे बारीक परत हे काय मासे काटकोस जिवंत अजून अटकलो पळलो एवढ्या कोंबी सारखा गुगळ पण आहे ना एक बघू शकता तुम्ही. मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघता धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर. परत एकदा आपला मित्र जुडला आहे राकेश. त्यांनी आज असा स्पॉट बघितला आहे का तुम्ही ॲक्सेप्ट म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही. अशा रस्त्यात त्यांनी गाडी आणले. अख्खा जंगल आहे, निळगाई बिळगाई या रस्त्यात आहेत, दिसते पण आहे. बघू शकता तुम्ही. या मेहनतीसाठी कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. स्पॉटवर बघूनच कळेल आपल्याला त्या नदी कशी गाडी चालले. मावाजी FZ आहे पण कुठली परवा न करता पुतळोले गाडी त्यांनी. रस्ता बघू शकता जिथे पायी होऊ द्या घरचं भावे सरपंच पायी जायला जागा नाही तिथून बाईक चालवले भावानी. तो बोलतो आज बोलतो स्पॉट घुसूनच राहणार. तो मागच्या वर्षी आलता रस्ता थोडासा अजून गवत जळलेला नाही मित्रांनो. सो स्पॉटवर जाऊ आपण बघूया. काय पण बोला हार्ड रायडर आहे भाऊ. भाऊ पण आता बघू खेळ लागला फिशिंग झाला. रॉड रील घेतले भावाने नुसते शिवडे लावले नुसते शिवडे पकडत होतो. पण चलता तुम्ही जंगल 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 पता चालाय मच्छी पकडणे पूल चालाय. बाबा 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 खरं पायदा का आता नाही ऐकत भावा कमीपणा घेतच नाही भाऊ. भाऊ बोलतो गाडी तुटली 1.5 लाखाची तरी चालेल. पण पायी जायचा नाही पायाला त्रास द्यायचा नाही बोलतो. बघू शकता तुम्ही हे जंगल जंगलात आलो आपण मोगलीच्या जंगलात आलो आहे. बगिरा बिगिरा असेल इथं बिबटे बिबटे इतका मोगली जाता ना तर चड्डी घालून खरं. कॅमेरा पाय होता एवढा भारी पक्षी गेला नाही कुठं वरती यो बय काट्या पोस लावू का इकडे कुठं पायी जाऊ सगळं नको लय आलं ते कुठे खाली लावू खायला मा पायाच्या साल्ट्या निघल्या काट्या लागून आवा द्यावा थांबर उतरतो मी आणि उतरून खाली खाली उतरून जरा पायी चालतो. बघू शकता रायडर बघू शकता अवस्था रस्त्याची रस्ता नाहीच आहे मित्रांनो. ॲक्च्युली आम्ही जंगलातच आलो आहे जिद्द गेले त्यांनी कारण की हा रस्ता अजून 2 महिने आपला भेटला नसता. 3-4 किलोमीटर जवळजवळ त्यांनी गाडी जंगलातनंच चालवले. सो खूपच धमाल व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ लास्ट परत बघा. मासा लागला तरी व्हिडिओ टाकेल नाही लागला तरी व्हिडिओ टाकेल कारण मेहनतच तेवढी झाली. लावा लागला आता दगडी रस्ता चालू झाला आहे याचा अर्थ नदीजवळ आले. बघू शकता तुम्ही चालेल. हो 4 किलोमीटर बाईक चालवलं आहे आणि 1.5 किलोमीटर पायी चाललो असेल आणि व्ह्यू बघू शकता समोरून दाखवतो तुम्हाला. बघू शकता उतार आपला उतरायचे आणि कॅमेरामॅन मी स्वतः आहे. मासे पकडताना पण मोबाईल मी छातीला लावूनच व्हिडिओ काढणार आहे. सो व्हिडिओ मजेदार आहे मित्रांनो. एंड परत नक्की बघा. मोबाईल सतत ठेवतो नदीवर पोचल्यावर टाकतो व्हिडिओ काढून कारण कसं आहे मोबाईल फुटला फुकट पंचायत व्हायची व्हिडिओची. नजर इकडे तिकडे गेले पाय पण मुसकडला तो वेगळा दरी खाली. हे बघू शकता तुम्ही एक अशी चढण आणि उतरण बघू शकता म्हणजे फार जीव धोक्याचंच काम आहे. पण औषधी पुढं इलाज नाही मित्रांनो. आम्ही असे माशासाठी येडे आहेत नवीन नवीन स्पॉटसाठी. बरोखर स्पॉट ज्यांना दे एखादा जनावर दिसला निलगाई हिर हरण बिरण तर अजूनच मजेल. सो उतरूया खाली आणि स्पॉटवर बसूया. तर 2 डोंगरामध्ये नदी जन्नतच आहे जबरदस्त. आपण खरोखर मोगलीच्या जंगलात आल्यासारखं वाटतं मला. आणि सो तिथे आपल्याला गेलतो त्या स्पॉटवरती एवढी बाईक चालून फायदा नाही काय. तिथे जाळी टाकली होती मित्रांनो भरपूर जाळी टाकली होती आणि विचारलं तिथं तर शिवडे मासे लागतच नाही जाळ्यांमुळे. ते बार बीर टाकलेले आवाज टाकलेले त्यामुळे आपण रस्ता बदलला आहे. बघू शकतो एवढा जंगल पार करून आपण दुसऱ्या स्पॉट लावलो आहे जरा रोडकडे आलो आहे रोडच्या साईडच्या नदीला कारण तिथं रोड असल्यामुळे बार बीर टाकत नाही. बघू शकता तुम्ही आणि तिथे आपण म्हणून फिशिंग करूया. हो काय भेटते एवढा लांब आलो तर काय ना काय पकडूनच जाऊ मित्रांनो. चला बघूया चालण्या फिरण्यामध्ये 1 तास वाया जातो मित्रांनो. बघू शकता अरे बा इथं काहीतरी पाळला आहे साप मारून टाकलाय कोणतरी चायला. ए बाबा चल
कॅमेरा लावून इथं मासे पकडू आपण, तो चान्सेस वाटतं इथं मासे लागले बघू. झाडी एवढी आहे, कसं काय रोड मारायचं भाऊ. कॅमेरा आपल्याला लावायला भेटला नाही, गाईड टाकला आपण गळ. सो काळोख होत आलं, बॅटरी पण लो होत आली म्हणून आपण बंद केलं होता आणि अचानक अटॅक झाला. सो बघू थोडा खेळू अजून. सो अजून एक अटॅक आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही. शकता आपल्या मित्राला एक लागलाय ना, आपल्याला दोन लागल्यात. ते जाळीत ठेवत मासे, अजून पकडू आपण. काळोख व्हायला लागले, बाईट व्हायला लागले. स्मॉलच साईज आहे मित्रांनो, आणि हुक एवढा खराब अडकला होता का त्यांना आपण परत रिलीज पण करू शकत नाही. तरी एक मिस झाला आपला. इथं बारीकच मारतात लागतात रे, कंटाळा खेळाला. मोठा पीस यावर्षी लागलाच नाही रे, त्याच्यापेक्षा बरं आहे. एवढं चालून तिथं काय जाळी टाकलेली ना. हे बघ अटॅक, हो बारीक परत. हे बघ हे साईज तर बघ ना, चालू आहे वाटतं. हो चालू आहे. सो बघू शकता मित्रांनो तिसरा भात्या झपदिशी लागतात, बारीक बारीक आहेत. पण संतर आपण सगळे तुम्हाला दाखवू खोलून. आईला हुक बघ कसला लागलाय, दोन्ही हुक अटकतात. काय जिवंत राहतील, अटॅक एवढूच आहे पण करतात कसले रे. लास्ट तीन मारून दो, लास्ट तीन. एक बघ खालत आहेत कशी. मोठी बाईट पाहिजे रे, मग मजा येते. ज्या आईला मोठी पाहिजे ना.
मग काय हे बघ लागला बघ मग बारीक बारीकच आहे सोने आहे सटकतात मग ते अरे ती वालजी लागली गुगल आता हिला खेचली नसती तर ही सटकली असती सो बघू शकता पाचवी गुगळ लागली आपल्याला गुगळ मीन्स वालजी मित्रांनो अरे बाप रे बाप रे बाप कसली हुकअप झाली फॉलो के रे काय काय पकडशील मला सांग कल्ल्यात दोन्ही उल काय सोडशील सोडली तरी जागणार नाही ती वाढवला का नाही स्कोर तुझ्या नंतर येऊन वाढवला ना पण स्कोर सो अजून एक ट्राय करू यार माझे पण फेल गेले दोन दोन जवळजवळ उलूड अटकले तिथं टाईमपास झाला माझा गुरु गुरु होत आहे अरे तिथं मोकर अडकलो त्या धाडीमध्ये बोलशी आईला स्पिनर तुटला तो सॉफ्ट लूड तुटला लाय आवाज पण लाईन घसल्या की लाईन बदलायला लागेल मला मग तिथं अटकून अटकून ते खेचून निघूया मित्रांनो खूप काळोख झाला आहे आणि टाईम थांब रे एक मिनिट टाईम बघू शकता काळोख झाला आहे 6:35 म्हणजे खूपच आणि आपले पकडलेले मासे छोटे छोटे शिवडे तिथे आहे ना पलटी कर ना काटकोर जिवंतच आहेत सो आपण तिथून पटकन निघालो इथून कसं रोड जवळ आहे अटकलं फार पाकडे पळलं एवढ्या कोंबीसारखा गुगळ पण आहे ना एक पाच मारलेत आपण सो मित्रांनो आता निघूया घरी पण स्पॉट बदलल्यामुळे आपल्याला मासे भेटले कारण की तिथं जाळी होती आणि जंगलातनं येताना पण टाईम झाला असता म्हणून आपण स्पॉट बदलला आणि पट दुसऱ्या स्पॉटवर गेलो जिथून आपल्याला बाईक लावता येईल पटकन घरी निघताय व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर